शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा मानगड डोंगरी किल्ला आहे. साधारणतः मीडियम डिफिकल्टी लेवल आहे, लो रिस्क, आणि किल्ला चढण्यासाठी 45 मिनटं लागतात. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी 1 तासाचा वेळ आपल्याला द्यावा लागतो. आणि पायथ्याचं गाव जे आहे ते आहे बोरवाडी किंवा मस्जिदवाडीसुद्धा त्याला म्हणतात. टेहळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ह्या किल्ल्याला इतिहासात मात्र भरपूर महत्त्व आहे. स्वराज्याची राजधानी रायगड, तिच्या सुरक्षिततेसाठी छत्रपतींनी आजूबाजूला इतर किल्ल्यांचं जाळं जुंपलं होतं, त्यापैकीच मानगड एक. पुरंदराच्या तहामध्ये देण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी मानगडसुद्धा एक होता आणि पुढे मराठ्यांनी परत तो जिंकून घेतला. किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी विंजाई देवीचं मंदिर, महादरवाजा, 12 पाण्याची टाकी, धान्याचं कोठार आणि बुरुज उरलेली आहेत. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास म्हणजे निसर्गाची पर्वणीच. गावात मोजकीच घर आहेत आणि त्यात ह्या कुटुंबाने आम्हाला जेवण भरून दिलं होतं संध्याकाळी, आणि त्यांच्याच ओसरीमध्ये वरांड्यामध्ये मी टेंट टाकले होते झोपण्यासाठी. तसं पावसाळ्यातलं कोकणातलं सौंदर्य म्हणजे काही यावरच. सगळीकडे निसर्गाचा हिरवा शालू अंतरलेला होता इथे. ही दगडी पायवाट मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन जाते. वरती पोहोचल्यानंतर किल्ल्याची माहिती देणारा हा फलक आपल्याला दिसतो. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर धान्याचं कोठा आणि पाण्याची टाकी लागतात. गडावर किल्लेदाराचा वाडा आणि शिबंदीच्या घरट्यांचे अवशेषसुद्धा दिसतात. दक्षिण टोकावर असलेल्या पटांगणावर दांडपट्टा, कुस्ती, लाठी, बोताटी याचं शिक्षण चालायचं पूर्वी. हेच ते विंजाई देवीचं मंदिर. जर मोठा ग्रुप असेल तर इथे मुक्कामासाठी आपण येऊ शकतो. गोमुखी पद्धतीने बांधण्यात आलेलं हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि महादरवाजा. दरवाजा सध्या अस्तित्वात नाही आहे, पण त्याचे अवशेष आपण पाहू शकतो. ह्या आहेत पाण्याच्या टाक्या. धान्याचं कोठार. आणि हा ढालकाठीचा बुरुज किंवा झेंडा बुरुज आपण ज्याला म्हणतो. आणि आता गारद. जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 भ
भवानी। जय 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 शिवाजी। जय 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 शिवाजी। जय 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 भवानी। हरा हरा।